नांदेडमध्ये वाळूची ट्रॅक्टर सोडण्यासाठी एका सेवानिवृत्त डीवायएसपीने आपल्या सहकार्यासह ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फोंडून धमकावून मारहाण केली. देगलूर शहरातील हनुमान चौक परिसरात काल हा प्रकार घडला असून पोलीस कर्मचारी गणपत शेळके हे काल दुपारी ड्युटीवर असताना हनुमान चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा ट्रॅक्टर त्यांनी पकडला आणि कारवाई करत असताना सेवानिवृत्त डीवायएसपी रमेश कंतेवार आले आणि आपल्या बाजूला नेऊन ट्रॅक्टर सोडण्याची धमकी दिली आणि सहकाऱ्यासह मारहाण केली. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त डीवायएसपी रमेश कंतेवार सह 4 जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा करणे, धमकावून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर जाधव, नांदेड.